सुप्रभात मुलांनो आपण नववीच्या इतिहासाचा आता धडा क्रमांक चार सुरू करणार आहोत धड्याचं नाव आहे आर्थिक विकास त्यातला जो मुद्दा घेणार आहे त्याच्याशी संबंधित एक गोष्ट मी तुम्हाला सांगते तुम्हाला जे आर डी टाटा हे नाव माहिती आहे जे आर डी टाटा हां शोधाल या नावाचा फुल फॉर्म काय आहे तो या जे आर डी टाटांबद्दलची ही गोष्ट आहे किस्सा असा आहे किंवा प्रसंग असा आहे की एकदा टाटा उद्योगातील कामगार काही कारणांमुळे खूप अस्वस्थ झालेले होते त्यांच्या काही मागण्या होत्या त्यांचं काही म्हणणं होतं आणि त्यासाठी त्या, त्या कामगारांचा जो नेता होता त्याला जे आर डींच्या विरोधात खूप आक्रमक पवित्रा घ्यायचा होता म्हणजे त्याला असं वाटत होतं की काय वाटेल ते होतेत पण आता ह्या समस्यांचा निपटारा झालाच पाहिजे आणि डोक्यामध्ये जरा पूर्वग्रह पण होता की आपण भांडल्याशिवाय ही काही समस्या सुटणार नाही आणि जे आर डींनी निरोप मात्र असा पाठवला होता की तुम्ही या आपण बोलूयात तुम्ही या आपण बोलूयात आ, आता चिथवणारी पण काही मंडळी असतात अशा मंडळींपैकी कुणी कुणी या कामगार नेत्यांना चिथवलं होतं की जे आर डी तुम्हाला बोलवतील तुमच्याशी वाटाघाटी करतील आणि मग वाटाघाटी अशा करतील की जेणेकरून आपल्या कामगारांचं नुकसान होईल किंवा तुमच्यावर काही नवीन अटी लागतील किंवा तुमच्या कामगारांना नोकरी सोडून जा म्हणून सांगतील असं बरंच काही भरवून त्या कामगार नेत्यांना चर्चेसाठी पाठवण्यात आलं होतं आता बघा एक खूप चांगलं वाक्य आहे ते वाक्य असं आहे की जर तुम्हाला इतरांप्रती मनापासून आस्था वाटत असेल तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहतच नाही मध्ये अडथळे असतात पण ती पोहोचतेच इथे ज्या दिवशी ते कामगार नेते त्यांचे प्रमुख जे आर डींकडे चर्चेसाठी गेलेले त्या दिवशीचा बघा त्या ठिकाणचा सिनारीओ कसा आहे नीट आहे का ज्यावेळेला जे आर डी आतमध्ये मीटिंगसाठी वाढ आहेत बाहेरून हे नेते बाहेरून म्हणजे त्यांच्या कार्यालयाच्या बाहेरून हे नेते जेव्हा आतमध्ये जाणार आहेत कामगार नेते त्यावेळेला ते जेव्हा त्या जे वा दार वाजवत आहेत तेव्हा जे आर डी स्वत आपल्या खुर्चीवरून उठून दार उघडत आहेत आणि इतक्या सुहास्य वदनानं त्यांचं स्वागत करतायत म्हणजे असं नाही आहे बरं का की आज काहीतरी वाटाघाटी करायच्यात म्हणून हे स्वागत आहे असं स्वागत करण्याची त्यांची रीतच आणि असं स्वागत केल्यानंतर आतमध्ये ते कामगार नेते आल्यानंतर जे आर डींनी काम काय केलं मोठं बघा स्वतःची जी खुर्ची होती म्हणजे या सगळ्या एवढ्या मोठ्या उद्योगाचे मालक म्हणून असणारी स्वतःची जी खुर्ची होती ज्या खुर्चीवर बसून जे आर डी काम करायचे ती खुर्ची त्यांनी काय केली ते कामगार नेते जेव्हा आतमध्ये आले तेव्हा अलगत बाजूला केली सर्वसामान्य इतर व्यक्तींसाठी बसायला ज्या खुर्च्या असतात ती खुर्ची ओढून घेतली त्या खुर्चीवर स्वतः बसले एक खुर्ची आणखी ओढून घेतली त्या खुर्चीवर त्या कामगार नेत्याला बसवलं आणि बोला म्हणाले आता कामगार नेत्याला जे काही समजायचं होतं ते समजलं ते असं समजलं की आपली खुर्ची सोडून माझ्यासमोर माझ्याच उंचीच्या खुर्चीवर येऊन बोलण्यास सुरुवात करणारा हा माणूस आपण जसा समजतो तसा मुळीच नाही आणि म्हणून बोलण्यामध्ये बरीचशी जी काही पूर्वग्रह दूषित विचारांमुळे येणारी जी काही अडचणींची भिंत होती ती अगोदरच तुटलेली होती आणि आता मात्र बोलणी खूप व्यवस्थित झाली आणि मनापासून जे आर डीनी सगळे प्रश्न ऐकून घेतले त्या प्रश्नांवर तोडगा दिला समस्या नाही चर्चा करत बसले त्याच्यावर उपाय सुचवला आणि जो मोठा संप होणार होता टाटा उद्योग समूहामध्ये तो सामोपचाराने चर्चेनं आपुलकीनं आस्थेनं प्रश्न सोडवल्यामुळे टाळण्यात आला असे हे जे आर डी आता या आपल्या आर्थिक विकासाच्या या धड्याचा या गोष्टीशी काय संबंध आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खूप जवळचा संबंध आहे लक्षात घ्या एकीकडे आपण जे आर डींचं असं व्यक्तिमत्व ऐकतो की त्यांनी कामगारांच्या समस्येला नेहमी स्वतःची समस्या म्हणून वागवलं आणि दुसरीकडे आपल्याला मग या धड्यामध्ये असं वाचायला मिळतं की ज्या वेळेला एकोणीसशे एक्क्याऐंशीनंतर मुंबईतल्या कापड गिरण्यांमधल्या कामगारांनी संप पुकारला तेव्हा तत्कालीन सरकारनं वर्षभर या संपाची दखलसुद्धा घेतली नाही म्हणजे एकीकडे खाजगी क्षेत्रात आपल्याला इतकं चांगलं उदाहरण ऐकायला मिळतं आणि दुसरीकडे मला लगेच तुम्हाला सांगा लागतं की एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मुंबईमध्ये आता मुंबई म्हणलं तर त्यावेळी हां म्हणजे आता तुम्ही थोडं या गोष्टीवर तुमच्या आजी आजोबांशी पण चर्चा केली तर चालेल आईबाबांशी पण चर्चा केली तर चालेल की मुंबई जी होती ना ती मुंबई कशी ओळखली जायची तर कापड गिरण्या ज्या धडधडायच्या म्हणजेच काय कापड गिरण्यांची संख्या मुंबईमध्ये खूप जास्त होती खूप जास्त आणि त्या कापड गिरण्यांमध्ये काम करायला जाणारा कामगार वर्ग याच्या उदरनिर्वाहाचं साधनच ते मुंबईतल्या गिरण्या असं होतं कापड गिरण्या होत्या मुंबईमध्ये ज्या ब्रिटिश काळामध्ये स्थापन झाल्या होत्या बरं का तर ह्या कापड गिरण्यांना बंद पडल्या आता नाही आहेत मुंबईमध्ये कापड गिरण्या कारण मुंबईमधल्या कापड गिरण्यांमधून जे कापड निघायचं ना तर त्या कापडाला स्पर्धा करणारं पॉलिस्टर म्हणून एक कापड त्या गिरण्या बंद पडल्यानंतर ताबडतोब बाजारात आणण्यात आलं म्हणजे काय व्हायला पाहिजे होतं खरं तर या गिरणी कामगारांच्या संपाबाबत खूप गांभीर्यानं राजकीय व्यवस्थेनं विचार करायला पाहिजे होता पण त्यावेळेला तो झाला नाही आणि वर्षभर सलग गिरण्या बंद राहिल्यामुळे गिरण्यांमधून जे उत्पादन बाहेर येणार होतं जे कापड बाहेर येणार होतं ते कापड बाहेर, बाहेर ये येईन असं झालं आणि त्यामुळं मग अशा अफवा पण पसरवण्यात आल्या की या कापडाला आता काही दर्जा राहिलेला नाही आहे या कापडाचा काही आता उपयोग राहिलेला नाही आहे हे कापड खूप महाग बनतं आणि म्हणून त्याच्या तुलनेमध्ये आपण स्वस्तातलं पॉलिस्टर घेऊयात आणि त्या अडचणीच्या वेळेमध्ये पॉलिस्टरनी संधी साधली आणि आताही आपण बघतो की बरेचसे सिंथेटिक कपडे आपण वापरत असतो त्याचे आपल्याला खूप त्रास होतात पण खादी वापरायला काही आपल्या मनाला धाडस करावं असं वाटत नाही तर ते पण व्हायला पाहिजे खरं कारण खूपदा आपले उद्योग आपणच बुडवत असतो खूपशा विदेशी वस्तू आपण विकत घेतो आणि आपले उद्योग बुडवतो तर कापड गिरण्यांच्या बाबतीत म्हणजे विरोधावास मी तुम्हाला दाखवून देते की एकीकडे खाजगी क्षेत्रातली स्वतःची कंपनी असणाऱ्या मालकाचं वागणं कसं आणि दुसरीकडे आपल्याच देशातले आपल्याच घटक राज्यातले हे कामगार आहेत यांचे प्रश्न आपण सुहृदयतेनं ऐकून घ्यावेत मनापासून ऐकून घ्यावेत आणि मग त्यांना आपण नक्की काहीतरी उपाय द्यावा असा विचारच झाला नाही एक वर्षभर एकोणीसशे ब्याऐंशीची ही गोष्ट सांगते आहे मी तुम्हाला आईबाबांशी अशासाठी बोला की त्या काही आठवणी जर समजा त्यांच्या आईबाबांनी त्यांना सांगितली असतील किंवा कोणी आपल्या घरातलं कापड गिरण्यांमध्ये कधी कामाला असेल तर आणखी अधिकची माहिती आपल्याला मिळू शकेल हां तर मुंबईतल्या ह्या कापड गिरण्या केवळ संपाकडे दुर्लक्ष केलं म्हणून बंद पडल्या म्हणजे उपायच नाही शोधण्यात आले दुर्लक्ष केलं जाऊ दे ना या कामगारांचं काय व्हायचं ते होऊ दे ना म्हणजे त्यावेळेला या कामगारांच्या संपाचं नेतृत्व जे करत होते ते डॉक्टर दत्ता सामंत हे एक व्यक्तिमत्व होतं बरं का की ज्यांनी ह्या संपूर्ण गिरणी कामगारांच्या म्हणजे त्यासाठी त्यांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला पण त्यांनी पूर्ण नेतृत्व केलं होतं वर्षभर कामगार संपावर होते वर्षभर कामगारांची खूप म्हणजे आबाळ झालेली होती पण काही तोडगा निघाला नाही आणि शेवटी गिरण्या बंद पडणं हेच त्या संपाचा परिणाम झाला आता तुमच्या डोक्यात विद्यार्थी म्हणून असेल की कामगारांनी असे संप करावतच का पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दहावीचा आपण कालमार्क्सचा एक व्हिडिओ तयार करून दहावीच्या ग्रुपवर टाकलेला आहे जर तुम्हाला आवडणार असेल तर तुम्ही मला माझ्या वैयक्तिक क्रमांकावर कळवाकीत आहे पाठवा म्हणून तर मग मी तुम्हाला तो पाठवेल म्हणजे जास्त जाणून घ्यायचं जाण। असेल जाण। तर पण कालमार्क्सनं जगाचं लक्ष कामगार समस्यां काय असतात या विषयावर खेळून ठेवलं होतं आणि त्यानं उपाय पण दिलेले होते तर इथे आपण कामगारांच्या बाबतीत का माहिती आहे खूप सिरियसली घेत नाही बघा ना आपल्याकडे पण एम आय डी सीत कामगार आहेत की नाही आता कोरोनाच्या काळामध्ये किती वाईट अवस्था झालेली आहे अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत कित्येकांच्या घरामध्ये खायला अन्न नाही आहे म्हणजे कित्येकांची लहान लहान मुलं आहेत त्यांच्या बेसिक नीड्ससुद्धा ते कामगार म्हणून असणारे वडील भागवू शकत नाही आहेत खूप अडचणी आहेत मुलांना खूप कामगारांच्या अडचणी खूप आणि जे रोजंदारीवर जाणारे कामगार आहेत त्यांचा तर काही कुठे विचारच नाही आहे तर बघा एक एक मिनिटभर थांबा आणि विचार करा की ज्या देशातल्या कामगारावर ही वाईट वेळ येत असेल त्या देशाची आर्थिक प्रगती कशी काय होणार हो कशी काय होणार मला सांगा म्हणजे आता तुम्ही बातमी ऐकत असाल तर तुम्हाला अशा बातम्या ऐकायला मिळत असतील की जे बिहारचे उत्तर प्रदेशचे कामगार आपल्या गावी गेले होते ते परत आता मुंबईमध्ये येत आहेत नाशिकमध्ये येत आहेत का येत आहेत कारण जगण्याचाच प्रश्न निर्माण होतोय ना का का मग कायमस्वरूपी तोडगा का बरं निघत नाही याच्यावर पुन्हा मग आपल्याला शिक्षण व्यवस्थेकडे जावं लागतं आणि असं म्हणावं लागतं की कामगाराला ज्या वेळेला दोन हात कष्ट करण्यासाठी दिलेले आहेत तेव्हाच एक खमगी खंबीर मनसुद्धा मिळायला पाहिजे की जे एकजूट करेल कारण ह्या ब्याऐंशीच्या संपाचा जेव्हा मी तुम्हाला सांगते आहे उल्लेख करते आहे तेव्हा त्यावेळेला अशी गोष्ट लक्षात आली की ह्या कामगारांना फोडून त्यांची एकी कमी करण्याचे उद्योग त्यावेळेला खूप झाले आणि असे फुटले का बरं कामगार कारण तो विचारच नाही डोक्यामध्ये की अरे आपल्याला असं वेगळं वेगळं करून आपले छोटे छोटे तुकडे केले जाणार आहेत आणि मग आपल्याला हरवलं जाणार आहे म्हणजे आपल्या संपाला जिंकू दिलं जाणार नाही आपल्या मागण्या मान्य न करण्यासाठीच आपल्याला असं कळपातून वेगळं केलं जात आहे आणि आपल्याला असं वेगळं वेगळं एक एकटं पाडून मग ठेचलं जात आहे हे समजलंच नाही तर ही पण समज यायला पाहिजे म्हणजे आपण कामगार आहोत तर आपण आपल्या हक्कांबाबतीत जागरूक असणं आणि कुणाचंही मानलिकत्व न पत्करणं म्हणजे कुणीतरी आपल्याला विकत घ्यायला येईल घे बाबा हे दोन हजार घेणे तू तुझ्या तु संघटनेतून तु फुटून जाणी आमच्या संघटनेमध्ये ये किंवा तू मालकांच्या बाजूनं बोलायला लाग तर काही झालं तरी मी असं करणार नाही ही हिंमत कामगारांना मिळाली पाहिजे नाहीतर मग कामगार असेच फुटत राहणार आणि त्यांची त्यांचे जे संपत्ती असेच काय केले जाणार दाबून टाकले जाणार हं तर हा ज्यावेळेला आपण मुद्दा कामगार समस्या म्हणून पान नंबर एकोणीसवर जो आहे तो जेव्हा मुद्दा पूर्ण वाजतो एकोणीस आणि वीसवर तेव्हा ना एक ऑब्जेक्टिव्ह म्हणून काही प्रश्न तुमच्यासमोर येत आहेत त्यातला पहिला प्रश्न सांगते की मुंबईत पहिली कापडगिरणी कोणत्या वर्षी सुरू झाली आणि कोणी सुरू केली तर मुंबईमध्ये पहिली कापडगिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली नाव बघा कसं आहे कावसजी दावर पारशी गृहस्थ येते आणि यांनी ही कापडगिरणी सुरू केलेली आहे आणि बघा केव्हा सुरू केली आहे अकरा जुलै अठराशे एक्कावन्न अकरा जुलै अठराशे एक्कावन्न चुकून नाही म्हणते मी एक अठराशे एक्कावन्न खरोखरी अठराशे एक्कावन्न अकरा जुलै अठराशे एक्कावन्नला मुंबईमध्ये पहिली कापडगिरणी कावसजी दावर यांनी सुरू केली आणि मग पुढे परळ भायखळा शिवडी प्रभादेवी वरळी अशा खूप ठिकाणी गिरणगाव अशा खूप ठिकाणी कापडगिरण्या सुरू झाल्या हं अठराशे एक्कावन्नच्या नंतर सुरू झालेल्या या कापड गिरण्या केव्हापर्यंत मजबूत होत्या तर जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत आणि अठराशे एक्कावन्नला सुरू झालेल्या या कापड गिरण्यातल्या कामगारांना आठवड्यातून एक तरी दिवस हक्काची सुट्टी मिळावी म्हणून प्रयत्न कोणी केलेले आहेत तर नारायण मेघाजी लोखंडे कधीतरी ना मी तुम्हाला यांचा व्हिडिओ पाठवेल खूप ग्रेट व्यक्तिमत्व आहे हे नारायण मेघाजी लोखंडे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्यानं ही गिरणी सुरू झालेली होती ती सुरू झालेली होती एक जानेवारी अठराशे ब्याऐंशीला नारायण मेघाजी लोखंडे म्हटलं की गिरणी नाही सुट्टी सॉरी सुट्टी सुरू झालेली होती रविवारची सुट्टी देणं नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतलेला होता आणि नारायण मेघाजी लोखंडे हे सर्वोत्तम कामगार नेते म्हणूनसुद्धा ओळखले जातात बरं का म्हणजे त्यांनी बोनस मिळावा कामगारांना अशीसुद्धा मागणी केलेली होती कामगारांना त्यांचे हक्क मिळावेत अशी मागणी केलेली होती आणि रविवारची सुट्टी म्हटलं की नारायण मेघा मेघाजी लोखंडे यांचं नाव कामगारांसाठी रविवारची सुट्टी आहे नुसती रविवारची सुट्टी नाही हे घेतलं जातं आणि महात्मा ज्योतिबा फुले हे त्यांचं प्रेरणास्थान होतं कारण महात्मा ज्योतिबा फुलेंनीसुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य कुणासाठी खर्ची घातलेलं आहे तर ज्यांच्याकडे इतर कुणाचं लक्ष जात नाही अशा दुर्लक्षित लोकांकडे तर ठीक आहे त्या दृष्टीनं हा ऑडिओ ऐका आणि त्या दृष्टीनं तुम्हाला आत्ता सध्या करोनाच्या काळात आपल्या नाशिकमधल्या सातपूर एम आय डी सीशी आ... त्या असतील आता हे तुम्हाला जे वाटतं ना ते एक पाच ते सहा ओळीमध्ये लिहून मला पाठवा ठीक आहे आहे ओके आजसाठी एवढंच पुढच्या वेळेला आपण आहे ना आपल्या आर्थिक व्यवस्थेचं स्वरूप कसं आहे हे बघूयात हां ठीक आहे काहीही प्रश्न असले तर मला माझ्या व्यक्तिगत क्रमांकावर तुम्ही विचारू शकता